बोर्ड तुमचा इंग्लिशमध्ये मोठ्या अक्षरात आहे ते इंग्लिशचं नाव काढून मराठी भाषेतच लावला पाहिजे। आज आम्ही 24 तासाची वेळ देतोय फिरून सांगत आहे त्यांना, आज रिक्वेस्ट करत आहे, पण आज नंतर 24 तासानंतर नाही झालं तर परवा तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी स्टाईल आहे खळखट्याक ती स्टाईल तुम्हाला बघायला दिसेल। त्या आस्थापनेवर प्रथम जे दर्शनी मोठं अक्षर आहे हे मराठी पाहिजे, देवनागरी भाषेत पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे। हा आदेश 2 महिन्यापूर्वी आलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने 2 महिन्याची वेळ दिलेली होती, परंतु मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त, आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले, GR ची कॉपी दिली, त्यांना सांगितलं 1 महिन्यानंतर होणार आहे, 15 दिवसांनी होणार आहे, पण ते माझ्या मते सर्वोच्च न्यायालयाने दिलेली वेळ संपल्यानंतर जागे झाले आणि कालपासून त्यांनी नोटीस द्यायला सुरुवात केलेली आहे। पण प्रभाग 6 आहेत मीराबाईंदरमध्ये, प्रभाग 6 फक्त 180 नोटीस गेले त्याचा आम्ही निषेध करतो, कारण की जर महाराष्ट्रात मराठी भाषेचा जर स्थान होत नसेल तर त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीर आहे, म्हणून आज आम्ही मराठी पाट्या ह्या झाल्या पाहिजेत या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशासाठी आम्ही आज रस्त्यावर फिरून कायदा हातात घेत आहे। कायदा एवढ्यासाठी हातात घेत आहे, महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, हे यांचं दिलेले काम वेळेत करत नाही, यासाठी आम्हाला हा कायदा हातात घ्यावा लागला आहे। मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, जो बोर्ड तुमचा इंग्लिशमध्ये मोठ्या अक्षरात आहे ते इंग्लिशचं नाव काढून मराठी भाषेतच लावला पाहिजे। आज आम्ही 24 तासाची वेळ देतोय फिरून सांगत आहे त्यांना, आज रिक्वेस्ट करत आहे, पण आज नंतर 24 तासानंतर नाही झालं तर परवा तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी स्टाईल आहे खळखट्याक ती स्टाईल तुम्हाला बघायला दिसेल। तो टीजरच आज आमचं महाराष्ट्र नवनिर्माणचं पहिलं एक आवेदन असतं, आज आम्ही निवेदन देतोय आणि यानंतरची वेळ ती खळखट्याक ती आम्हाला बघायला मिळेल। देखिए आज तो हम लोगों ने उनको एक निवेदन दिया है कलर के माध्यम से, अभी ये लोग 24 घंटे के अंदर अगर बोर्ड चेंज नहीं करते तो बोर्ड जल्द से जल्द टूटेगा, फिर इसकी जिम्मेदार प्रशासन लेगी, क्योंकि प्रशासन को हमारे मनसे के शहर अध्यक्ष हेमंत जी सावंत ने पत्र भी दिया था कि सुप्रीम कोर्ट का जो आदेश है उस आदेश का पालन करो, और ये सरासरी व्यापारी सुप्रीम कोर्ट के आदेश का उल्लंघन करके तो इनके ऊपर क्यों कार्रवाई नहीं होती है, और हमको ये कानूनी चीज़ हमको हाथ में क्यों लेनी पड़ रही, इसी वजह से लेनी पड़ रही है कि ये व्यापारी लोग नहीं सुन रहे, और नगर पालिका के प्रशासन के जो अधिकारी है उनको सुप्रीम कोर्ट के आदेश है कि आपको 2 महीने के अंदर ये मराठी पार्टी लगाना बहुत ज़रूरी है, सख्त है, और महाराष्ट्र में मराठी पार्टी होना ही चाहिए। इसी के लिए हम लोग आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जितने भी पदाधिकारी कार्यकर्ते हैं सब लोग आज हम लोग रस्ते पे उतर के सब व्यापारियों को बता रहे कि जल्द से जल्द मराठी पार्टी लगाए, और हम लोग कालिक भी पोत दिया इन बोर्डों पे। आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली भाईंदर।